नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण या राशीवर होणार प्रतिकूल परिणाम. या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सुरुवातीला झाले आहे. यानंतर आता कार्तिक पौर्णिमेला शुक्ल पक्षातील चंद्रग्रहणही होणार आहे. कार्तिक महिन्याच्या एकाच बाजूला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचे मिश्रण आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हे चांगले लक्षण नाही. यात अनेक अशुभ संकेत आहेत जे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मेला झाले होते. या चंद्रग्रहणाची वेळ सकाळी 7:58 ते 11:25 होती. तर या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला झालं आहे. मात्र आता या वर्षी दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. या चंद्रग्रहणाचा काही राशींवर विपरीत प्रभाव देखील पडू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात पुढील चंद्रग्रहण कधी आहे आणि त्याचा कोणत्या राशीवर प्रभाव पडत आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला, म्हणजेच लाल बटणावरती क्लिक करा. 2022 सालचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:32 ते 7:27 राहील. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण या सूतक काळात अधिक परिणामकारक असेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र एकाच पक्षामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आल्यामुळे शास्त्रानुसार हे शुभ संकेत नाहीत. चला तर जाणून घेऊयात आता कोणत्या राशीवर त्याचा परिणाम होईल. नंबर 1, वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी ग्रहण काळात पैशाशी संबंधित कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करावा, अन्यथा त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहावं. नंबर 2, वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हे चंद्रग्रहण शुभ मानलं जात नाहीये. या ग्रहणादरम्यान वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच या काळात कोणत्याही नवीन कार्यास सुरुवात करू नये. नंबर 3, कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक खर्चापासून दूर राहणे चांगले राहील. या राशीच्या व्यक्तींनी संपूर्ण 15 दिवस काळजी घेणं आवश्यक आहे. नंबर 4, मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांचा या काळात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. या राशीवर चंद्रग्रहणाचा आर्थिक दृष्टिकोनातून वाईट परिणाम होऊ शकतो आणि मानसिक तणावही वाढू शकतो. चंद्रग्रहणाच्या वेळी या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. चंद्रग्रहण काळात अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका. या काळात झोपायलाही मनाई आहे. या काळात देवाची पूजा करावी. गर्भवती महिलांनीही विशेष काळजी घ्यावी. जर जेवण तयार असेल तर त्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाका, म्हणजे ते शुद्ध होते. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, मग पूजा करावी. चंद्र वस्तूचे दान. चंद्रग्रहण काळात पूजा करताना चंद्रदेवाच्या बीज मंत्राचा जप करा. ओम सोमाय नमः. त्यानंतर चंद्राशी संबंधित वस्तू जसं की मोती, पांढरे वस्त्र, तांदूळ, दही, साखर, पांढरी फुलं इत्यादी दान करा. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि चंद्रदोष दूर होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याशिवाय तुमच्या या 4 राशीमधली कोणती रास आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.